आज सुखवार्त्याच्या सुरुवातीला कल्याण मधला पाणीदार सोहळा. राजकीय इच्छाशक्ती आणि लोकसहभागातून काय घडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण. कल्याणपासून जवळच असलेला मलंगडचा हा निसर्गरम्य परिसर. डोंगर रांगांनी वेढलेला असा हा परिसर तसा रखरखीत असायचा. पण यंदा फेब्रुवारी महिन्यात इथल्या तलावांमध्ये बंधाऱ्यात उदंड पाणी पाहायला मिळतंय. इथे पाऊस तसा धोधोच कोसळतो, पण ते पाणी साठवलं जात नव्हतं. आजूबाजूच्या परिसरात शहरीकरण वाढल्यानं पाणी जिरवण्याची क्षमताही कमी होत गेली. मग या भागात सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक कामं हाती घेण्यात आली आणि त्याचा परिणाम आता दिसून येतोय. काठोकाठ भरलेले हे बंधारे आणि तलाव हे कल्याण ग्रामीण भागात आणि मलंगपट्टी परिसरात फार दुर्मिळ चित्र आपण इथे बघू शकतो. गेल्या अनेक वर्षात अशा प्रकारचं चित्र इथे दिसलं नव्हतं. मात्र जी काही जलसंधारणाची कामं झाली त्याच्यामुळे आपण आता इथे बघू शकतो की हे जे तलाव आहेत, हे जे बंधारे आहेत, हे पूर्णपणे अद्यापही काठोकाठ भरलेले आहेत. आणि ह्याचा सगळ्यात जास्त उपयोग कोणाला होत असेल तो इथल्या शेतीला. माझ्या मागे इथे बघू शकता की ही बहरलेली शेती जी आहे ह्या शेतीला सगळ्यात जास्त याचा उपयोग होतो आहे. या शेती करणाऱ्या महिला आणि हे छोटस का होईना हिरवगार शेत असं दुर्मिळ दृश्य यंदाच्या मोसमात इथं पाहायला मिळतंय. गेली कित्येक वर्ष गुराढोरांना घेऊन या महिन्यात पाण्यासाठी वणवण फिरावं लागायचं. आता मात्र गुराढोरांचीही तहान पाण्यातच भागतीये. यंदा 2 महिने जास्त पाणी चालणार दरवर्षीपेक्षा. नाही तर या दुसऱ्या महिन्याला नाला संपूर्ण आटाचा तारी 2 महिने सुद्धा अडणार नाही. आधी पाणी चालू आहे तो तिकडे वरती अडकोली म्हणून समजा हा बंद आहे. नाही तर पाणी चालू आहे, खाडीचं पाणी भरपूर आहे समजा, आणि समोर तलाव आहे. पाणी यंदाचं पाणी असं आम्हाला त्याचा अंदाज आहे की पाण्याचा टिवा पडतो पाणी राहणार. आता या वर्षी तो खोल केला ना त्याच्यामुळे पाणी राहत नाही. तर पहिला इथं पाणी नव्हतं राहत. आता या वेळेला ना पूर्ण आटून जायचा. आता खोल केल्यामुळे भरपूर पाणी राहतं. म्हणजे या तलावामध्ये पहिले कधीही पाणी नसायचं. खासदारांनी खासदार साहेबांनी जे नियोजन केलं ना त्या नियोजनापासून आज इथे या तलावामध्ये कमीत कमी मार्च एप्रिल एंडिंग पर्यंत गावकऱ्यांना आमच्या परिसरातल्या लोकांना पाणी पुरेल एवढं सर्व साठा आहे या पाण्याचा. हा नियोजनामुळे ना आमच्या गावकऱ्यांना गावातल्या शेती करण्यास मुबलक पाणी झालंय. अर्थात हे सगळं सहज सोपं असं नव्हतं. या मागे गेल्या 2 वर्षांची मेहनत आहे. ह्या सगळ्यासाठी पुढाकार घेतला तो खासदार श्रीकांत शिंदे यांनी. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीची जोड मिळाली. तलावातला गाळ उपसला गेला, पाहता पाहता चित्र बदललं. तलाव आणि बंधाऱ्यांची क्षमता कोट्यवधी लिटरनं वाढली. सगळ्या लोकांनी जेव्हा एकत्रितपणे ठरवलं की बाबा जलसंधारणाचं काम करायचं तर लोकसहभागातून अशा सगळ्या मोठ्या गोष्टी होत असतात. आणि आज आपण पाहतो की फक्त आपण पाणी काढण्याचं काम करतो, म्हणजे बोरवेल असेल, विहीर असेल, काही असेल, तर त्यातून फक्त आपण पाणी उपसण्याचं काम करतो. पाणी परत आतमध्ये गेलं पाहिजे. बोलतात की पुढचं जे महायुद्ध होणार ते पाण्यासाठी होईल, पण अशी परिस्थिती उद्भवायला नको. त्यासाठी प्रत्येकाने जर पुढाकार घेतला तर अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात. राजकीय नेते, प्रशासन आणि जनता यांनी मिळून जरी काम केलं तर नक्कीच सकारात्मक काहीतरी घडू शकतं. आणि ह्याच हे उत्तम उदाहरण आहे. आता पावसाळ्यात हे तलाव आणखी तुडुंब होणार आहे. विशाल वैद्यसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कल्याण. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.